दरम्यान उद्या तलाठी भरतीच्या तिसऱ्या टप्प्याची परीक्षा आहे. मात्र मराठा आंदोलनं, काही ठिकाणी एसटीची सेवा बंद आणि काही जिल्ह्यात दिलेली बंदची हाक यामुळे परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी उमेदवारांना कसरत करावी लागू शकते. त्यामुळे परीक्षार्थींनी वेळेच्या आधी परीक्षा केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना या देण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये सर्वत्र हा पेपर होत असल्या कारणानं 2 दिवसापासून बस व्यवस्था बंद आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दूरवरचे परीक्षा केंद्र आल्या कारणानं अडचण निर्माण झाली आहे. काही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचलेले आहेत, काही विद्यार्थी अजून पोहोचले नाहीत. हे विद्यार्थी जे दूरवरचे परीक्षा केंद्र आलं आहे परंतु बसेस नाहीत किंवा वाहतूक व्यवस्था बंद असल्या कारणाने परीक्षा केंद्रावर जाणार नाहीत, ती परीक्षेला मुकणार आहेत. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी सरकारने आणि महसूल विभागाने उपलब्ध करून द्यावी, कारण काही अचानक उद्भवलेली परिस्थिती आहे आणि राज्यामध्ये या घटनेचे प्रचंड पडसाद उमटत असताना यामध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये. दरम्यान तलाठी परीक्षेचं उद्याचं वेळापत्रक नेमकं कसं असेल आपण नजर टाकूया. तर 4,466 तलाठी पदांसाठी ही भरती होती आणि उद्या त्याचा तिसरा टप्पा आहे. 11,10,053 उमेदवार आहेत. परीक्षेचा तिसरा टप्पा हा उद्या असणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र आहे. परीक्षा 3 सत्रात होणार आहे. सकाळी 9 ते 11, दुपारी 12:30 ते 2:30 आणि संध्याकाळी 4:30 ते 6:30 असे 3 टप्पे 3 सत्र असणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.